विद्यार्थी मित्रों इयत्ता 10वी कृतिपत्री क्रमांक 7 विज्ञान भाग 2 या कृतिपत्रिकेमधील चेता नियंत्रण चेतापेशी आणि चेतापेशीचे कार्यानुसार प्रकार मानवी चेता संस्था प्रकार या संदर्भात या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांची माहिती या ठिकाणी आता आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों या संकल्पना 9वी मध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया या पाठामध्ये आपण अभ्यासलेला आहे। पुन्हा एकदा आपण या संकल्पना पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। चेतापेशीचे आकृतीसह वर्णन करता येणं, चेतापेशीचे कार्यानुसार वर्गीकरण करता येणं आणि चेतापेशीचे विविध प्रकार सांगता येणं या संकल्पना अभ्यासल्यानंतर आपल्यामध्ये क्षमता येणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रो चेता नियंत्रण म्हणजे काय ते या ठिकाणी आता आपण पाहूया। पर्यावरणातील बदलाच्या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होतात, पेशीमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य चेता नियंत्रणाद्वारे केले जाते। मानवासारख्या भूपेशीय प्राण्यामध्ये आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी चेता संस्थेसारखी यंत्रणा कार्यरत असते। तर विद्यार्थी मित्रों चेता नियंत्रण म्हणजेच काय, तर पर्यावरणातील बदलाच्या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होतात, पेशीमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हे चेता नियंत्रणाद्वारे केले जाते। मानवासारख्या भूपेशीय प्राण्यामध्ये आवेगांना प्रतिसाद देण्यासाठी चेता संस्थेसारखी यंत्रणा कार्यरत असते। या चेतापेशीची रचना व कार्य कसं असतं ते पाहूया। तर विद्यार्थी मित्रों या ठिकाणी आपल्याला आकृती दाखवलेली आहे, या चेतापेशीची रचना कशा प्रकारची आहे ती पहा। आपल्या पर्यावरणातील सर्व माहिती चेतापेशीतील भक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाद्वारे ग्रहण केली जाते। तर इथं भक्षिका दाखवलेली आहेत, या टोकाद्वारे माहिती ही ग्रहित केली जाते, ग्रहण केली जाते। तेथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात, त्याचे वहन भक्षिकेकडून पेशिका एकेकडे होते, म्हणजे भक्षिकेकडून इथं पेशिका एकेकडे होते त्याचं वहन आणि पेशिका एकेकडून अक्षतंतूकडे होते। तर इथं भक्षिका दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रों, आणि या भक्षिकेकडून पेशिका एकेकडे होते आणि पेशिकाकडून अक्षतंतूकडे, इथं या ठिकाणी अक्षतंतू दाखवले आहे, या अक्षतंतूकडे होते। म्हणजेच हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित केले जातात। यासाठी पहिल्या अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी पोहोचलेला विद्युत आवेग चेतापेशीला काही रसायने स्त्रवण्यास उद्युक्त करतो। ही रसायने दोन चेतापेशीदरम्यान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजे संपर्क स्थानातून जातात व तसाच आवेग पुढील चेतापेशीच्या भक्षिकेमध्ये निर्माण करतात। अशा प्रकारे आवेगाचे शरीरात वहन होते आणि हे आवेग चेतापेशीकडून अंतिमता स्नायूपेशी किंवा ग्रंथीकडे पोहोचवले जातात। आता या चेतापेशीचे प्रकार तर किती आहेत ते पहा विद्यार्थी मित्रों। चेतापेशीचे त्याच्या कार्यानुसार प्रकार पडतात। तर पहिला आहे संवेदी चेतापेशी, म्हणजे सेन्सरी न्यूरॉन्स म्हटलं जातं। दुसरा आहे प्रेरक चेतापेशी, त्यालाच मोटार न्यूरॉन्स म्हटलं जातं। आणि तिसरा आहे सहयोगी चेतापेशी, त्यालाच असोसिएशन न्यूरॉन्स असं म्हटलं जातं। तर मानवी चेता संस्था द ह्युमन नर्वस सिस्टीम ही तीन भागामध्ये विभागलेली आहे विद्यार्थी मित्रों। पहिली आहे मध्यवर्ती चेता संस्था अर्थात सेंट्रल नर्वस सिस्टीम, दुसरी आहे परिघीय चेता संस्था त्यालाच आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो, आणि तिसरी आहे स्वायत्त चेता संस्था त्यालाच ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं। तर चेतासंस्थेचे तीन प्रकार आहेत पहा विद्यार्थी मित्रों, मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था। तर या संकल्पनेच्या आधारे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रों, त्या प्रश्नांची चर्चा या ठिकाणी आता आपण पाहूया। तर या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न, मानवी चेतासंस्था संकल्प चित्र पूर्ण करा। तर मानवी चेतासंस्थेचे आत्ताच प्रकार पाहिलेले आहेत आपण, या ठिकाणी मध्यवर्ती चेतासंस्था या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, मध्यवर्ती चेतासंस्था, या ठिकाणी मध्यवर्ती चेतासंस्था हे तुम्ही लिहायचं आहे मध्यवर्ती चेतासंस्था। त्यानंतर या ठिकाणी दुसरी आहे परिघीय चेतासंस्था, या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल परिघीय चेतासंस्था। त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला स्वायत्त चेतासंस्था हे या ठिकाणी लिहायचं आहे स्वायत्त चेतासंस्था, स्वायत्त चेतासंस्था। तर या ठिकाणी अशा प्रकारे तिन्ही ब्लॉकमध्ये पूर्ण करायचे आहे तिन्ही ब्लॉक। त्यानंतर विद्यार्थी मित्रों खालील आकृतीचे नामनिर्देशन करा, ही आकृती दिलेली आहे चेतापेशीची, तिला नावं द्यायची आहेत। तर या ठिकाणी आपण नावं देताना पहिल्यांदा आपण पाहिलं वृक्षिका,
या ब्लॉक मध्ये वक्षिका लिहायचा आहे. त्यानंतर वक्षिकेकडून संदेश हा कुठे जातो आपण पाहिलं, पेशी कायगीकडे. पेशी काय, या ठिकाणी ब्लॉक मध्ये पेशी काय. त्यानंतर इथं केंद्रक, या ठिकाणी तिसऱ्या ब्लॉक मध्ये केंद्रक. आणि पेशीकडून संदेश हा अक्षतंतूकडे जातो हे आपण पाहिलेलं आहे. अक्षतंतू, अक्षतंतू, अक्षतंतू असं लिहायचं आहे या ठिकाणी. अक्षतंतू, अक्षतंतू लिहायचं आहे. त्यानंतर मज्जावरण, या ठिकाणी मज्जावरण. आणि लास्ट आहे अक्षतंतूचे अग्र, या ठिकाणी अक्षतंतूचे अग्र हा शब्द या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या आकृतीला तुम्ही नावं द्यायची आहेत. पुढं एका शब्दात उत्तरे लिहा. शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशी या कोणत्या आहेत, तर चेतापेशी. या ठिकाणी पहा प्रश्न तिसरा, या ठिकाणी चेतापेशी नाव द्यायचं आहे. चेतापेशी, चेतापेशी हे नाव द्यायचं आहे, चेतापेशी. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी, याचंही उत्तर चेतापेशी असं उत्तर लिहायचं आहे. सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी. त्यानंतर चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्याच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना काय म्हणतात, चेताबंध, चेताबंध असं म्हटलं जातं. चेताबंध, चेताबंध म्हणायचं. त्यानंतर चेतापेशीची कार्य द्या, संवेदी चेतापेशी. संवेदी चेतापेशी काय, तर मानवी स्नायूकडून, स्नायूकडून मेंदूकडे संदेश वहनाचं कार्य, स्नायूकडून, स्नायूकडून मेंदूकडे संदेश वहनाचे कार्य, मेंदूकडे संदेश वहनाचे कार्य. त्यानंतर प्रेरक चेतापेशी, मेंदूकडून, मेंदूकडून स्नायूकडे संदेश वहनाचे कार्य, मेंदूकडून स्नायूकडे संदेश वहनाचे कार्य. सहयोगी संवेदी चेतापेशी आणि प्रेरक चेतापेशी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे, सहयोग नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे सहयोगी चेतापेशी करते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. धन्यवाद.